जनवरला जाणारा हा रस्ता हा पूर्ण पाण्याखाली असून हा दर्गा पाण्याखाली आहे. हा बोटीचा रस्ता तुम्ही सर्व काही बघू शकता की झाडं ह्या एवढ्या अडचणीतून NDRF टीम आम्हाला बाहेर काढत आहे. गेले 8 दिवस झालं हा रस्ता बंद होता. तुम्ही हा नजारा बघू शकता, पूर्ण समुद्र सारखं वाटत आहे. ह्या बेटचा ब्रिज कुठं आहे हा तुम्ही रस्ता पूर्ण बघू शकता. आम्हाला कसं ह्या लोकांना असं वाटत आहे की सर्व काही आम्ही समुद्रामधून फिरत आहोत. तुम्ही बघत आहात की आजूबाजूने पाणी आहे. NDRF टीम इथं येऊन आज या सर्व नागरिकांना रेस्क्यू करून त्यांच्या घरी पोहोचत आहेत. गेले 8 दिवस झालं घरापासून लांब असून आपल्या घराची ओढ या सर्व नागरिकांना असून आपल्या घरापर्यंत आज जे सर्व पोहोचत आहेत त्याचं श्रेय जाते तर फक्त NDRF टीम. गेले 8 दिवस झालं घरापासून बाहेर असलेल्या सर्व माणसांनी आणि NDRF टीम पलीकडे पोहोचत आहे. त्या पूर्ण दृश्यावळी जर बघितलं तर समुद्रातनं बाहेर आल्यासारखं वाटत आहे. श्रवण बळबळला असून तो गेले 7 दिवस झालं बेटच्यामध्ये अडकला होता. आज तो त्याच्या घरी जातोय. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, खुशी वाटतंय. NDRF मिळून सगळे पार करायला तिकडं पार करायला हे चांगलं वाटतंय. याचं आभारी आहोत आम्ही. गेले 8 दिवस झालं बाहेर होतात, कसं वाटतंय? असंच काय आता गाव सोडून तर काय. आज आपण बघत आहात या पाण्यातून रेस्क्यू टीमने जवळपास 10 ते 15 लोकांना सुरक्षितपणे शिरजवाडकडे स्थलांतर केलेलं आहे, रेस्क्यू केलेलं आहे. या NDRF टीमचं ICB न्यूज चॅनलतर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो. या समुद्रासारखा नजारा आणि NDRFचे इंस्टाग्राम बरोबर आहेत. कितने दिन तक आप यहां पे सर्व करेंगे? अभी कल से यार रेस्क्यू ऑपरेशन शुरू किया है. हाँ सर. और जब तक यहाँ का प्रशासन हमें ये बताएगा कि यहाँ का ऑपरेशन पूरा हो चुका है और जब जरूरत नहीं होगी तब तक हम ऑपरेशन को जारी रखेंगे. सर खरं सांगायचं तर 8 दिवसापूर्वी आम्ही कसं घरावर पोहोचायचं हेच आमच्या मनात विचार होता. हा. कारण की सगळीकडचा मार्ग पूर्ण बंद होता. हा. आम्ही नॅशनल हायवे जमकर्णीपर्यंत जाऊन आलो. तिथपर्यंत काही सेक्टर नाही. परंतु आज सकाळी रिपीट पाठवी मिळाली. कारण की तिथं आजच इंडिपेंडन्स डे झाला. म्हणून आम्ही आज तिकडं सरपण सोडून आम्ही आज तिकडे आलो. गेले 8 दिवस झालं इकडं शिरजवाडला अडकलेल्या माणसाने आता पलीकडे नेण्याचा प्रयत्न NDRF टीम करत आहे. माझ्याबरोबर बोटचे नागरिक आहेत. गेले किती दिवस झालं अडकलं सर? 7 दिवस झाले. 7 डेज. 7 डेज. तुम्ही जाताना कसं वाटतं? आता एकदम होती. तर परत 7 दिवसानं आपल्या गावी चाललोय. आपलं गाव सुद्धा 60-70% बुडालेलं आहे. इथं सगळं पूरग्रस्त भरपूर इफेक्ट झालेलं आहे गावात. त्यामुळे बोजेचं सुद्धा शिरजवाडा असून ते शमनडे सर्व भागात हे फ्लडनं भरपूर नुकसान झालंय. आज आपल्या गावाला आम्ही 7 दिवसानं चाललोय. व्हेअर हॅपी. NDRF टीमचं काय? एकदम हॅट्सअप. सेवा हे महत्वाचं आहे. का तर तिच्यामुळेच आमच्यासारखं लोक अडकलेला निघणार. म्हणजे NDRFचं हे मोठं म्हणजे साहसी काम आणि सामान्य नागरिकांचं धैर्य धैर्याचं काम करणार. म्हणजे झालं की शिरजवाडची माणसं असू द्या किंवा इतर गावची माणसं पलीकडे अडकली. हा वाहतुकीसाठी रस्ता बंद होता. आज हा NDRF टीम इथं रेस्क्यूसाठी आलेली आहे. आपण मागं बघू शकता ह्या रस्त्यावरनं वाहनं वाहत होती. इथं बोटी पळत आहेत. गेले 8 दिवस झालं ह्या रोडची दशा तुम्ही बघू शकता. पूर्ण इथे समुद्रात गेल्यासारखा नजारा दिसतो. आमच्याबरोबर शिरजवाडचे नागरिक पाटील साहेब आहेत. तुम्ही गेले किती दिवस झालं अडकला सर? मंगळवारपासून आम्ही इकडे पलीकडे अडकलो. काय कारण? कामासाठी गेलो. कामासाठी आम्ही बाहेर गेलो. येऊपर्यंत म्हणजे नदीवर पाणी. कसं वाटतं 8 दिवस झालं तुम्ही घरापासून बाहेर आहे? घराकडे जाताना आता आनंद वाटायला आम्हाला. 8 दिवस कसं काढला सर? 8 दिवस फॅमिलीकडे राहून काढलं.